विजय भूपाल जैन यांनी डीश टीव्ही इंडिया या कंपनीचे से सेट ऑफ बॉक्स खरेदी केले त्यावेळी त्रेचाळीस चॅनल्स आजीवन मोफत मिळतील अशी जाहिरात आणि पत्र ग्राहकास देण्यात आली त्यानंतर सन दोन हजार एकोणीसमध्ये सेट ऑफ बॉक्स अचानक बंद पडल्याने ग्राहकाने कंपनीकडे विचारणा केली असता महिना रिचार्ज केल्याशिवाय फ्री चॅनल्स दिसणार नाहीत असे कंपनीकडून सांगण्यात आले त्यानंतर ग्राहकाने सांगली येथील ग्राहक न्यायालयात धाव घेतली अॅडव्होकेट धन्यकुमार धावते आणि अॅडव्होकेट वैभव मुकुंद केळकर यांच्यामार्फत न्यायालयात दाद मागितली सदरचा अर्ज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार बावीस ग्राहक आयोगाने दिनांक अकरा जुलै दोन हजार बावीस रोजी मंजूर केला अर्जदार ग्राहक विजय जैन यांना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे त्रेचाळीस चॅनल आजीवन मोफत उपलब्ध करून देण्याबाबत आदेश पारित केला तसेच कंपनीने यापुढे अशा फसव्या जाहिराती देऊ नयेत आणि शारीरिक मानसिक तासापोटी तसेच अर्जाचा खर्च रुपये तीन हजार मात्र देण्याबाबत कंपनीस आदेश मुकुंद दाते अध्यक्ष श्रीमती निलंबरी देशमुख आणि अश्रफ नायकवडी यांच्यातर्फे पारित करण्यात आला